अध्यक्षपदासाठी 3 पैकी 2 अर्ज मागे घेण्यात आले. पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील अर्ज मागे घेणार असल्याचं मत भाजप खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी अविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचा नेता जाणार व आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार अध्यक्ष होते. शरद पवार अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कुस्त्या व्हावं, नॅशनलच्या कुस्त्या व्हाव्या, ज्युनियर नॅशनलच्या कुस्त्या व्हाव्या या दृष्टीने प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी मात्र त्याला दाद दिली आणि म्हणून सर्व आम्ही ज्या जिथे या ठिकाणी दिसतो, योगी तोडगी असो, काका पवार असो, शिट्टे साहेब असो, धवल मोहिते साहेब असो, किंवा आम्ही सर्व पदांना आम्ही एकत्रित आलो आणि नवीन निवडणूक लढावं या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी फॉर्म टाकले आणि 22 तारखेला आम्ही फॉर्म टाकले. काही ठिकाणी 2-3 असे फॉर्म आले होते. आज आम्ही एकत्रित असा निर्णय घेतला की ही निवडणूक अविरोध झाली पाहिजे. जर आपण सर्व संघटित असलो तर ही निवडणूक अविरोध झाली पाहिजे. त्या दिवशी प्रयत्न झाले, आज ही निवडणूक अविरोध झाली. काकांनी अध्यक्षासाठी फॉर्म टाकला होता तो मागे घेतला. धवल मोहिते यांनी फॉर्म टाकला तो सुद्धा मागं घेतला आणि सरचिटणीस पदासाठी संदीप भोंडवे आणि योगेश धुडके हिंद केसरी त्यांनी सुद्धा सरचिटणीस पदासाठी फॉर्म टाकला होता, ती सुद्धा त्यांनी मागं घेतली आणि सर्वच्या सर्व आम्ही अविरोध निवडणूक या ठिकाणी केली. आता पुढचा आमचा वाटचाल फार मोठी आहे, कारण आम्ही जनतेला शब्द दिला आहे, या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला शब्द दिला आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू तयार होईल आणि त्या दृष्टीने आम्ही काका पवार असो, योगी गोष्टी असो, संदीप भोजविधी असो, शेट्टी साहेब असो आणि सर्व लोकांनी या ठिकाणी एकत्रित येऊन हा लढा स्वीकारून येणाऱ्या काळात ऑलिम्पिक दर्जाचे पदाधिकारी तयार करणार. कधी काळी या संघटनेवर शरद पवार अध्यक्ष होते आतापर्यंत मोठं नाव आणि आता इकडूनच राष्ट्रवादीचं वर्चस्व घेऊन शरद पवार राष्ट्रवादीला रिप्रेझेंट करतात. आता ती भाजपच्या ताब्यात आली असं म्हणता येईल का, कारण की तुम्ही भाजपचे वरिष्ठ नेते आता खासदार आहे भाजपचे आणि आता त्या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष झाले. कसं आहे या कुस्तीगीराला किंवा कोणत्याही खेळाला राज्याश्रय असल्याशिवाय ते सहू घेऊ शकत नाही आणि पवार साहेबाचं राज्याश्रय नेहमी या कुस्तीसाठी राहिलं, परंतु त्यांचं दैनंदिन लक्ष राहिलं नाही आणि म्हणून हा प्रसंग निर्माण झाला. आणि मी नेहमी म्हणतो की कुस्तीगिराला जात धर्म पार्टी हे काही नसते. कोणत्याही खेळाडूला त्याचा जात धर्म एकच असते, त्याचं खेळाचं मैदान आणि त्या खेळाच्या मैदानातले आम्ही लोक आहे सर. आणि म्हणून ही कुस्ती मोठी व्हावी, या कुस्तीला पुढं न्याय मिळावा, ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावे या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतात. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.